नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या दोन लेक्चर मध्ये आपण वर्णमाला म्हणजे काय, स्वर म्हणजे काय, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर म्हणजे काय, विजातीय स्वर म्हणजे काय, संयुक्त स्वर म्हणजे काय, या सगळ्या बाबी आपण मागच्या लेक्चर मध्ये दोन पाहिल्या. आणि त्यानंतर स्वरादी म्हणजे काय, व्यंजन, खास करून त्या व्यंजनामधलं स्पर्श व्यंजन आपण व्यवस्थित पाहिले. त्यातल्या स्पर्श व्यंजनावर मित्रांनो एक प्रश्न हमखास असतो म्हणजे असतो, आणि अत्यंत महत्वाच्या अशा त्या बाबी आहेत. ठीक आहे, तर आपण आता हळूहळू आता आपण वर्णमाला टॉपिकच्या आपण शेवटाकडे आपण जात आहे. तर आता आपण आपला पुढचा घटक सुरू करू. तर आपण जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण जे पाहाल म्हणजे प्रत्येक रांगेतील पहिल्या दोन व्यंजनांना कठोर व्यंजने म्हणतात, त्यापुढील दोन व्यंजनांना मृदू व्यंजने म्हणतात, व शेवटच्या व्यंजनांना अनुनासिके म्हणतात. म्हणजे आपण ते स्पर्श व्यंजनाचे आपण जे चार पाहिले होते, पहिले दोन जे आहेत ते कठोर, त्याच्या पुढचे तीन आणि चार जे आहेत त्या पुढचे दोन मृदू, आणि जे पाचवं जे आहे ते अनुनासिक, असं आपण मागच्या लेक्चरमध्ये ते पाहिलं होतं. परत इथं आपलं ते रिकॉल झालं. त्यानंतर आता एक पुढचा मुद्दा आपण महत्वाचा जाऊ आता, तर अर्धस्वर. अर्धस्वर म्हणजे काय, तर म्हणजे मराठीमध्ये असे चार व्यंजन आहेत, य, र, ल, व, यांना अर्धस्वर म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, यांना मृदू व्यंजने सुद्धा मानली जातात. यांना अर्धस्वर म्हणण्याचं कारण काय, तर यांच्या म्हणजे यांचा उच्चार करताना त्यांच्यात स्वरांचा समावेश असतो असं मराठी व्याकरणकारांचं म्हणणं आहे. जसं य मध्ये ई वगैरे वगैरे असे ते ई, य, उ, व असे ते त्यामध्ये ते यांचा समावेश होतो, आणि म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. हे पूर्ण व्यंजन नाहीत आणि स्वरही नाहीत, म्हणून त्यांना अर्धस्वर. आणि लक्षात ठेवायचा हा गट, य, र, ल, व हे चार अर्धस्वर आहेत. आणि विशेष करून तुम्हाला कितीतरी वेळा प्रश्न आलेला आहे की खालील पैकी कोणाला अर्धस्वर म्हणतात, किंवा खालील पर्यायापैकी अर्धस्वर ओळखा, किंवा खालील पर्यायापैकी कोणता अर्धस्वर नाही ते ओळखा. मग तुम्हाला ऑप्शन मध्ये यरलव असेल, मग किंवा यरलव त्यामध्ये नसेल, किंवा याच्या व्यतिरिक्त असेल, तर याच्यावर प्रश्न कितीतरी वेळा मित्रांनो तयार झालेले आहे, महत्वाचा भाग आहे. त्यानंतर पुढचा घटक जो आपला आहे, उष्मे किंवा घर्षक. उष्मे किंवा घर्षक हे तीन आहेत, जसे हे स, श आणि श. आता यांना उष्मे किंवा घर्षक म्हणण्याचं कारण काय, तर आपण जेव्हा यांचा उच्चार करतो तेव्हा यांचा उच्चार करता करता आपल्यामध्ये एक उष्णता निर्माण होते, ती उष्णता घर्षणातून निर्माण होते, आणि त्यामुळे यांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात. आणि किती आहेत मराठीत उष्मे किंवा घर्षक, तीन. आणि कोणकोणते आहेत, स, श आणि श. आणि दुसरी बाब, जसे हे अर्धस्वर मृदू व्यंजन आहेत, तसंच हे जे उष्मे किंवा घर्षक आहेत हे काय आहेत, तर कठोर व्यंजने यांना मान्यता देतात. हे सुद्धा वरच्या सारखेच प्रश्न तयार होतात, म्हणजे उष्मे किंवा घर्षकांचा गट ओळखा, किंवा खालील पैकी कोणते उष्मे किंवा घर्षक नाहीत, या प्रकारचे प्रश्न तिथे तुम्हाला ते विचारण्यात येतात. आता पुढचा आपला मुद्दा महाप्राण. आता महाप्राण म्हणजे काय, तर याचा उच्चार करताना आपल्याला बिंबीच्या देठापासून ताण द्यावा लागतो, तेव्हा कुठे याचा उच्चार करता येतो, म्हणजे आतून पोटातून याचा उच्चार करता येतो. आणि विशेष एक त्याला प्रयत्न करावा लागतो ह चा उच्चार करताना, आतून उच्चारतो, म्हणून त्याला काय म्हणतात, महाप्राण. आणि मराठीत किती महाप्राण आहे, एक महाप्राण तसा ओरिजिनल ह आहे. आणि ज्यांचा ज्यांचा उच्चार करताना ह चा समावेश होतो तर त्याला काय म्हणतात, महाप्राण. असे मराठीत एकूण 14 महाप्राण मानले जातात. आणि साधी टेक्निक आहे कोणता व्यंजन महाप्राण आहे किंवा नाही, तर एक समजा उदाहरणार्थ आपण तिथे दोन व्यंजन आपण बघू, क आणि ख, हे व्यंजन जर का बघितलं तर याला इंग्रजीत लिहून पाहिजे. याला आपण इंग्रजीत कसं लिहिणार आहे, के, आणि याला आपण कसं लिहिणार आहे, के आणि एच, बरोबर. तर ज्या व्यंजनामध्ये एच चा समावेश असतो तर त्याला आपण काय म्हणतो, महाप्राण. आणि ज्याच्यात नाही आपण त्याला काय म्हणतो, अल्पप्राण. म्हणजे असे मराठीत पहा, मराठी व्यंजनामध्ये एकूण किती आहेत, 14 महाप्राण आहेत आणि 20 अल्पप्राण आहेत, बरोबर. कारण त्यांच्यामध्ये ओळखायची एक अगदी सोपी पद्धत आहे, जर का लिहिताना एच जर का आला तर तो महाप्राण, आणि नाही जर का आला तर तो अल्पप्राण. अगदी सोपा आहे. आणि तुम्हाला विचारतात सुद्धा, परीक्षेत प्रश्न कसा विचारतील, खालील पैकी कोणता महाप्राण आहे, मराठीत एकूण किती महाप्राण आहेत आणि मराठीत एकूण किती अल्पप्राण आहेत, हे असं तुम्हाला प्रश्न तिथं तयार होतात. तर तुम्ही या दृष्टीने तयारी करणं आवश्यक आहे, अगदी सोपा साधा घटक आहे आणि नक्कीच तुम्हाला ते कळलं असेल.
त्यानंतर आता काही एक वर्णमाले संदर्भातल्या महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं की व्यंजनांचं स्वरांत किंवा परवर्ण म्हणतात, जे आपण मागच्या तर चार्ट मध्ये सुद्धा आपण मी तुम्हाला सांगितलं होतं की व्यंजनांना काय म्हणतात, स्वरांत किंवा परवर्ण असे म्हणतात, ज्यांचं अंत स्वरांनी होते बरोबर, आणि म्हणून त्यांना लक्षात घ्या, परवर्ण आणि परस्वर्ण याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. म्हणजे आपण जे पाहिलं कोणतं परस्वर्ण, परस्वर्ण कोणाला म्हणतात, जे काही अनुनासिक आहेत त्यांना बरोबर, आणि हे जे आहेत यांना काय म्हणतात, परवर्ण. फरक आहे दोन्हींमध्ये, लक्षात घ्यायचं. परवर्ण म्हणजे व्यंजन आणि परस्वर्ण म्हणजे अनुनासिक, आपण जे मागच्या चार्ट मध्ये आपण जे पाहिलं होतं ते, ठीक आहे. आणि पुढचा मुद्दा, सर्व स्वर आणि संयुक्त व्यंजने यांना अक्षर असे म्हणतात. आणि अक्षर म्हणजे काय, तर जे कधी नाश पावत नाहीत. आणि हे अक्षर जे आहेत किंवा सर्व स्वर आणि सर्व व्यंजन जे आहेत ते का विशिष्ट चिन्हांनी आपल्याला दर्शवलेले असतात. आपण जे बघतो ते त्यांचे चिन्ह असतात. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे बोलूया, अनुनासिकांना काय म्हणतात, परस्वरण असे म्हणतात. आपण वरही पाहिलं, आता परत हे मुद्दा आलेला आहे, इरलव यांनाच अर्थस्वर असे म्हणतात, इथं पण आपण पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर मराठीमध्ये 14 व्यंजनांना महाप्राण व उरलेल्या 20 व्यंजनांना अल्पप्राण म्हणतात, आपण हे पाहिलेलं आहे. आता परत आपण एक 2 मिनिटात त्याची सगळी रिव्हिजन करू, आपण आतापर्यंत काय काय पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण काय पाहिलं, वर्ण म्हणजे काय बरोबर, तर एकूण वर्ण किती आहेत आपल्या मराठी वर्णमालेत, तर 48 वर्ण आहेत. आणि त्यांची विभागणी आपण कशी करतो, तर जे स्वर आहेत ते किती आहेत, 12 स्वर आहेत, त्यानंतर 2 स्वरादी आहेत आणि आपले 34 व्यंजन आहेत. अशा प्रकारे एकूण आपले हे 48 वर्ण आहे. मग त्या स्वरांची पण विभागणी आपण ते पाहिलेली आहे, ऱ्हस्व दीर्घ वगैरे वगैरे, ते परत आपण काही रिकॉल करू नाही. आणि स्वरादी म्हणजे काय, कोणकोणत्या 2 स्वरादी, अनुस्वार आणि विसर्ग हे 2 काय आहेत, स्वरादी आहेत बरोबर. आणि व्यंजन त्यामध्ये आपण पाहिलं, स्पर्श व्यंजन आहेत, त्यानंतर अर्धस्वर आहेत, उष्मे आहेत, घर्षक आहेत, इतर त्यांचे काय सर्व प्रकार आहेत. आणि या सर्वांच्या अभ्यासातून तुम्हाला किमान 2 मार्क्स नक्कीच मिळणार आहे. आता अजून आपला एक शेवटचा पार्ट राहिला, तर आपण तो शेवटचा पार्ट पुढच्या लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करू. आणि परत तुम्हाला मित्रांनो सूचना देतो, किंवा तुमच्या काही ज्या काही अडचणी असतील मराठी संदर्भात, काहीही अडचणी असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करा, आपण त्या तुमच्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि अजून तुम्हाला एक सांगतो मुद्दा जाताना, की आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.